मित्रांनो, आज आपण बालभारती भाग क्रमांक 3 मधील प्रत्येक प्राणी एकमेकांशी इंग्रजीतून काय बोलत आहे त्याविषयी पाहणार आहोत. इथं मी एक छानसं चित्र लावलेलं आहे, पहा. इथे या पहिल्या चित्रामध्ये पहा, इथे एक माकड आहे आणि ते एका वेलीला झोका घेत आहे. झोका घेत त्याच्या आनंदामध्ये झोका घेत आहे आणि तिकडून एक अस्वल उड्या मारत मारत चालत येत होत. या चित्रामध्ये हे आपल्याला पाहायला भेटत आहे. मग नंतर काय झालं, तर हे माकड जेव्हा झोका घेते आणि हे अस्वल इकडनं चालत येते, त्यावेळेला या माकडाने माकडाकडून या अस्वलाला काय लागली, जोराची टक्कर झाली. दोघांची टक्कर झाली. दोघांची जोरात टक्कर झाल्याच्या नंतर काय झालं, तर जे अस्वल होत ते कुठं पडलं, जमिनीवर खाली पडलं. जमिनीवर खाली पडलं आणि त्या माकडाला देखील डोक्याला लागलं, म्हणजे दोघांनाही जखम झाली त्या ठिकाणी. मग हे दोनही प्राणी एकमेकांशी इंग्रजीतून काय बरं बोलत असतील, तुम्हाला काय वाटतं बरं? बरोबर, चूक कुणाकडून झाली, माकडाकडून झाली. आणि लागलं कुणाला, अस्वलाला लागलं. मग माकड त्या अस्वलाला काय म्हणेल बरं, काय म्हणेल, सॉरी. मग हे जे अस्वल आहे ते माकडाने त्याला काय बोललं, सॉरी बोललं. म्हणून अस्वल त्याला काय म्हणे, इट्स ओके. म्हणजे आपल्याकडून सुद्धा अशा प्रकारच्या चुका चुकून घडत असतात. त्यावेळेला आपण देखील समोरच्याला चूक झाल्याच्या नंतर सॉरी म्हटलं पाहिजे. आलं मित्रांनो लक्षात?